नमस्कार, ओवी रेसिपीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण 2 मिनिटात इन्स्टंट बटाटा चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। आणि 2 मिनिटात म्हणजे अगदी 2 मिनिटात तयार होतील आणि इतके क्रिस्पी आणि टेस्टी तयार होतील की तुम्हालाही विश्वास बसणार नाही। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। बनवूयात इन्स्टंट बटाटा चिप्स। बटाटा चिप्स बनवण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि आपल्या घरात जे अवेलेबल असतात तोच बटाटा मी यासाठी यूज केलेला आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बटाट्याचं साल या प्रकारे सोलरच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे। दोन्ही बटाट्यांचे मी याच प्रकारे साल काढून घेतलेले आहे। आता सगळ्यात पहिली स्टेप जी करायची आहे, या प्रकारे एखादा किचनचा कपडा जो आपण यूज करतो तो घ्यायचा आणि त्याने हा बटाटा जो आहे पूर्ण पुसून घ्यायचा आहे। या प्रकारे तो पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे। याने काय होतं, त्यातलं मॉइश्चर स्टार्च जे असतं ते पूर्ण निघून जातं। तर ही पहिली महत्त्वाची टिप आहे। तर सगळ्यात आधी हा जो पूर्ण बटाटा आहे मी पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे। आपण त्याला हात लावून बघितलं की आपल्याला तो संपूर्ण कोरडा लागला पाहिजे, त्याला अजिबात स्टार्च किंवा मॉइश्चर आपल्याला लागलं नाही पाहिजे। आता दुसरी स्टेप करायची आहे ती म्हणजे या प्रकारे स्लायसरने आपण बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहोत। तुम्ही सुरीनेसुद्धा ह्या करू शकता, पण स्लायसरने ह्या जास्त पातळ आणि छान होतात, त्यामुळे मी स्लायसरनेच ह्या कट करून घेते आहे या प्रकारे। आता दोन्ही बटाट्यांचे मी याच प्रकारे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता यानंतर जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्या ज्या स्लाइस आहेत ह्यासुद्धा आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत। या प्रकारे मी किचन टॉवेलवर ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या स्लाइससुद्धा आपण पुसून घेणार आहोत। याला देखील आपल्याला मॉइश्चर किंवा स्टार्च राहू द्यायचं नाही आहे, पूर्ण कोरडीही आपल्याला पुसून घ्यायची आहे। अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत। जितक्या ह्या स्लाइस कोरड्या असतील तितके तुमचे चिप्स जे आहेत ते अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील। तर याच प्रकारे मी सर्व स्लाइस जे आहेत त्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल कोणत्या तेलात ह्या तळायचे आहेत, तर तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित एकदा गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत। या प्रकारे मी स्लाइस तेलामध्ये टाकलेले आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर हे लवकर गोल्डन ब्राऊन होतील आणि क्रिस्पी होणार नाही। कंपल्सरी आपल्याला हे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत। तळायचे कुठपर्यंत, तर बाहेर आपण जर चिप्स कधी खाल्ले असतील तर त्याचा जसं स्लाइट गोल्डन ब्राऊन कलर असतो त्या कलरपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर हे चिप्स जे आहेत ते मी तळून घेते आहे आणि इथे 1-2 मिनिटातच आपले हे चिप्स तळून होतात आणि चवीला अतिशय टेस्टी लागतात, क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात। आणि याच्या पुढची आणि महत्त्वाची जी टिप आहे ती म्हणजे आपल्याकडे आपण दूध झाकण्यासाठी किंवा या प्रकारे आपल्याकडे जाळी असते त्यावर हे एक एक असे स्प्रेड करून ठेवायचे। एकमेकांवर टाकले तर हे मऊ पडतील। या प्रकारे हे सुट्टे सुट्टे करून ठेवायचे, म्हणजे जास्त वेळ आपले चिप्स जे आहेत ते कुरकुरीत राहतात। तर या प्रकारे मी सर्व चिप्स जे आहेत ते तळून या प्रकारे जाळीच्या प्लेटवर काढून घेतलेले आहेत। यावरच थोडंसं चवीला मी मीठ टाकते आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता, चाट मसाला टाकू शकता, मला हे मीठ टाकूनच आवडतात। तर ही जे रेसिपी आहे अतिशय परफेक्ट तयार होते। बाहेर जसं चिप्स मिळतात तसेच चिप्स आपले घरी झटपट इन्स्टंट इतके झटपट तयार होतात की तुमचाही विश्वास बसणार नाही। तर ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी ओवी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनही नक्की क्लिक करा। धन्यवाद।